सकलांच्या प्रोपोगेशनसाठी वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला बघायला मिळतील. त्यातली ही एक मेथड आहे. याच्यामध्ये पॉटिंग मिक्स एका जाळीवर टाकून त्यावर अशा पद्धतीने वेव्ज सारखे त्याच्यामध्ये तयार केले होते. याच्यामध्ये पानं नुसती ठेवायची असतात, खोचायची नसतात. तर आपण बघू शकतो, ही एक साधारण महिनाभरापूर्वी लावलेली पानं होती. आपण हे पान बघूयात. ऑलरेडी याला रूट्स फुटलेले आहेत. ही पण 3-4 पानं, याला नुसतेच रूट्स नाही पण छान पानंही आता नवीन यायला लागलेली आहे. याला फार पाणी लागत नाही, फक्त मॉइश्चर असलं तरी चालतं. सगळ्यात महत्त्वाचं याच्यातलं पॉटिंग मिक्स मात्र चांगलं पाहिजे. चांगलं म्हणजे पाणी ड्रेन होणारं पाहिजे, नाहीतर लवकरच पानं सगळी सडून जाण्याची शक्यता असते. हा पहा, हा डॉन्की टेल आहे, याला देखील चांगले रूट्स आलेले आहेत. त्याचप्रमाणे कॅक्टस, सकलंट्स, आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्लांट्सचं प्रपोगेशन करू शकतो. हा एक कॅक्टस आपण बघूयात. याचं नुसतं पान खोचलं होतं पण आपण बघू शकतो की किती छान प्रकारे रूट्स ग्रो झालेली. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉटिंग मिक्स आहे. याच्यामध्ये आपण वाळू, सिंडर, त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक मटेरियल थोडं टाकू शकतो, गांडूळ खत टाकू शकतो, अगदी थोड्या प्रमाणात आपण कोकोपीट टाकू शकतो, पण ते फारच कमी किंवा नसलं तरी चालेल.